नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टार सवार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. दारुड्या कार चालकाने 8 लोकांना चिरघडले. पर्यटन विभागाच्या माहिती सुविधा केंद्राची दुरावस्था. निरोगी कायव प्रगतीकरिता योग शिवाय पर्याय नाही. मुख्य बाजारपेठ मार्गावर ट्रकच्या धक्क्याने महिलेचा जागीच मृत्यू. आता बातम्या सविस्तररित्या. रामटेक येथे दारुड्या कार चालकांनी दारूच्या नशेत गाडी क्रमांक MH 31 DC 5624 ही गाडी चालवत शुक्रवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास शहरातील मुख्य रस्ता उपजिल्हा रुग्णालय ते गांधी चौक ते मौदा टी पॉइंट मार्गावर बेधुंद गाडी चालवत 8 लोकांना गंभीर जखमी केले. गंभीर जखमीमध्ये विनोद मसुरके वय 28 वर्षे, ईश्वर मानिक अव्वालाखे, रोशन गिरीशंकर सोमनाथे वय 19 वर्षे, अल्केश गिरीशंकर सोमनाथे वय 21 वर्षे, रोशन आनंद मोहनकर वय 16 वर्षे, विनय चौधरी, उदयसिंग यादव, रमेश कारोमोरे, आरोपी कार चालक अमर गणेश तडवेकर वय 24 वर्षे, राहणार सिलडोह तहसील सेलू जिल्हा वर्धाचा विरोधात कलम 279 336 338 भादवी सह कलम 184 185 मोटर वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. रामटेक येथे पर्यटन विभागाचे गेल्या 4 वर्षापासून तयार असलेले माहिती सुविधा केंद्र कधी सुरू होणार याकडे रामटेक येथील नागरिकांसह येथे येणाऱ्या भाविक पर्यटकांचे लक्ष लागलेले आहे. रामटेकच्या पर्यटनाला नवीन दिशा देण्याची क्षमता असलेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा कुणाची तरी दृष्ट लागली की काय असा प्रश्न पडला आहे. रामटेक येथे दररोज हजारो भाविक व पर्यटक येतात, त्यांची सोय व्हावी यासाठी येथील भाविकांच्या सेवेत पर्यटन विभागाने माहिती सुविधा केंद्र व त्यासोबत आर्ट गॅलरी प्रसाधन गृहासह रेस्टॉरंट बांधण्याचा निर्णय घेतला होता. तत्कालीन आमदार आशिष जयस्वाल यांच्या पुढाकाराने व सूचनेनुसार रामटेक अंबाडा वळणावर सुमारे 2 एकर जागेत ही वास्तू बांधण्यात आली. गेल्या 4 वर्षापासून ही वास्तू बांधून तयार आहे. सावनेर येथे मानवी जीवनातील सर्वात मोठे धन म्हणजे निरोगी काया. त्याकरिता आरोग्याची काळजी घेणे काळाची गरज व प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. त्याकरिता नियमित योग प्राणायाम करून स्वतःला निरोगी ठेवणे नितांत गरजेचे झाले आहे व संपूर्ण विश्वात दररोज योग प्राणायाम करून स्वतःला निरोगी ठेवण्याची संख्या झपाट्याने वाढत आहे. मोठ्या शहरापासून तर छोट्या छोट्या गावात योग प्राणायाम सत्र आयोजित होऊ लागली असे स्पष्ट मत पतंजली योगपीठ हरिद्वार वरून सावनेर तालुक्याच्या प्रवासावर आलेले स्वामी रामदेवजी महाराज यांच्या विशेष कृपा पात्र योगाचार्य स्वामी आनंद देवजींनी पत्र परिषदेत व्यक्त केले. खापरखेडा येथे नारळ पौर्णिमेच्या दिवशी भावाला राखी बांधण्यासाठी जाणाऱ्या एका महिलेवर काळ्याने झडप घेतली. खापरखेडा मुख्य बाजारपेठेत एका 10-चाकी ट्रक धडकेत घटना स्थळावरच तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी आठवडी बाजाराच्या दिवशी रात्री 7:30 वाजताच्या सुमारात घडली. यावेळी घटनास्थळावर तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. मृतक महिलेचं नाव सुनीता सुरेश गेडाम व 40 वर्षे राहणार वाघोडा तालुका पारशिवनी असे असून ती आपले पती सुरेश आणि कल्याणी सोबत असताना दुचाकी मोटरसायकल क्रमांक MH 40 AE 1049 ने खापरखेडा येथील मुख्य बाजारपेठेत राखी पौर्णिमेचे साहित्य खरेदी करून दहेगाव रंगारी येथे भाऊ संतोष चौधरी याला राखी बांधण्यासाठी जात होती. दरम्यान मुख्य बाजारपेठेत बोरकर किराणा दुकानासमोर दुचाकी कोळशाने ओव्हरलोड भरलेल्या 10-चाकी ट्रकने जबर धक्का दिला. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टार सवार.